नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यासागर कोचिंग क्लासेसमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे. आज आपल्याला पाहायचं आहे आद्य कृषक पृथ्वैन्य. हे फक्त फुल संस्कृतसाठी आहे, कारण आपला आद्य कृषक पृथ्वैन्य म्हणजे ग्रामरचा भाग जो राहिलेला होता तो आज आपण घेऊया. दोन प्रश्न राहिलेले होते. नंबर एक होता प्रश्न, पाचवा होता प्रश्न निर्माणम कृत, आणि दुसरा होता सूचनानुसारम कृती कुरुत. पहिला आहे, पाचवा प्रश्न आहे प्रश्न निर्माणम कुरुत. हे सगळ्यांना करताच येतं, पण तरी पुन्हा मी एकदा सांगून देते. प्रयाग क्षेत्रे, पहिलं वाक्य आहे प्रयाग क्षेत्रे पृथुराजस्य राजधानी आसीत. प्रयाग क्षेत्रे पृथुराजस्य राजधानी आसीत, म्हणजेच प्रयाग क्षेत्र ही पृथुराजाची राजधानी होती. तर प्रयाग क्षेत्र म्हणजेच कुठे होती, पृथुराजाची राजधानी कुठे होती. प्रयत्न आपण प्रश्न मराठीमध्ये असा तयार करू, मग त्याला संस्कृतमध्ये ते कुत्र, कुठेसाठी प्रश्नवाचक शब्द आहे कुत्र. काय होईल, कुत्र पृथुराजस्य राजधानी आसीत. अंडरलाईन केलेल्या शब्दाच्या खाली आपल्याला काय करायचं आहे, फक्त प्रश्न करायचा आहे आणि प्रश्न निर्माण करायचा आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. दुसरं आहे प्रजा हा पशुव जीवंती. प्रजा पशुव विद्यासागर कोचिंग क्लासमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आद्य कृषक पृथ्वैन्य हा लेसन पाहिलेला होता, त्यातलं फुल संस्कृतचं दोन प्रश्न राहिले होते. ते प्रश्न म्हणजे प्रश्न निर्माणम कुरुत आणि दुसरा प्रश्न आहे सूचनानुसारम कृती कुरुत. आज त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला सांगणार आहे. ते आहेत, पहिला प्रश्न आहे प्रश्न निर्माणम कुरुतमध्ये प्रयाग क्षेत्रे पृथुराजस्य राजधानी आसीत. प्रयाग क्षेत्र पृथुराजाची राजधानी होती. आपण मराठीत प्रश्न तयार करू, पृथुराजाची राजधानी कुठे होती. म्हणून कुठेसाठी प्रश्न शब्द वापरतो आपण, पुत्र पुत्र पृथुराजस्य राजधानी आसीत. अंडरलाईन केलेल्या शब्दाच्या जागी आपल्याला कुत्र लिहायचं आहे आणि शेवटी प्रश्नवाचक चिन्ह द्यायचं आहे, प्रश्नार्थक साईन द्यायचं आहे. ठीक आहे, प्रजा पशुवत जीवंती. प्रजा पशुवत जीवंती, प्रजा पशुसारखं जीवन जगत होती. मग काय होईल इथे, कसं जीवन जगत होती. मराठीत प्रश्न कसं तयार करणार आपण, कसं जीवन जगत होती. म्हणजे प्रजा कीदृशं जीवंती, प्रजा कीदृशं जीवंती आणि शेवटी क्वेश्चन मार्क. धनधान्यादी सर्व वस्तुजातं वसुंधरायाः उदर एव वर्तते. धनधान्य सर्व वस्तुजात धरतीमातेच्या उदर पोटामध्ये पोटामध्येच वर्तते असते. ठीक आहे, मग कुठे असते, आपण काय म्हणून कुणाच्या, इथे वसुंधरायाः म्हटलंय कुणाच्या, षष्ठी विभक्ती स्त्रीलिंगी आहे वसुंधरायाः, म्हणून तिथे आपल्याला षष्ठी विभक्तीच वापरावी लागेल आणि स्त्रीलिंगी टेबल वापरावं लागेल किम या शब्दाचा. धनधान्यादी सर्व वस्तुजातं कस्याः, म्हणून इथे प्रश्न येईल कस्याः उदर एव वर्तते. कस्य नाही कस्याः, कस्य हे पुल्लिंगी शब्द आहे आणि कस्याः स्त्रीलिंगी शब्द आहे. शेवटी प्रश्नवाचक चिन्ह, अंडरलाईन केलेला शब्द रिपीट नाही, रिपीट करायचा नाही, तिथे फक्त प्रश्नवाचक शब्दच येईल. पर्जन्यानंतरम बीजेभ्य अंकुराः उद्भूताः. पर्जन्यानंतर म्हणजेच पाणी पडल्यानंतर, पाऊस आल्यानंतर बीजेचं बीजेला अंकुर येतात. अंकुर उद्भूता म्हणजेच अंकुर फुटतात, त्याला काय होतात अंकुर येतात, म्हणजे छोटी छोटी रोपटं येतात. मग केव्हा, ठीक आहे, म्हणजेच काय होईल ते केभ्य, बीजेभ्य म्हटलं आहे चतुर्थी विभक्ती म्हटलेलं आहे, ठीक आहे, चतुर्थी पंचमी म्हटलेलं आहे, कशानंतर म्हटलेलं आहे, म्हणजे ते केभ्य होईल. पर्जन्यानंतरम केभ्य अंकुराः उद्भूताः क्वेश्चन मार्क. ठीक आहे, हा झाला प्रश्न निर्माण कुरुत पहिला पाचवा प्रश्न. आता तिसरं वाक्य, त्वं धनुः त्यज. इथे सुद्धा त्वं स्थाने भवान योजय. वरच्यासारखंच हे वाक्य करायचं आहे, पण आधी बघायचं लकार कोणता आहे, लकारानुसार प्रत्यय लावायचं आहे. आणि त्यज म्हटलेलं आहे, इथे प्रत्यय नाही आहे. प्रत्यय म्हणजेच इथे हलंत काढून, विकरण लावून हलंत काढून ते वाक्य, तो शब्द तसंच ते क्रियापद तसंच सोडून दिलेलं आहे. कारण लोट लकाराचे प्रत्यय काय आहेत, तू ताम अंतु डॅश तम त. त्यामुळे त्वम या सर्वनामाला नेहमी कोणत्या विभक्तीची अपेक्षा असते, मध्यम पुरुष एकवचनाची. आणि मध्यम पुरुष एकवचनाला प्रत्यय कोणता आहे, तर डॅश. आता इथे काय येईल, भवान धनुः त्यज तू, तू ताम अंतु, कारण भवान या सर्वनामाला प्रथम पुरुष एकवचनाची अपेक्षा असते. ठीक आहे, हे
हे झालं तिसरं वाक्य. चौथं वाक्य बघा, भूमातुः उपदेशं मनसि निधाय पृथुवैन्यः कृषिकार्यम् अकरोत्. भूमातुः स्थाने भूमिशब्दस्य योग्यरूपं लिखत. आता भूमातुः म्हटलंय उपदेशस्य मनसि निधाय पृथुवैन्यः कृषिकार्यम् अकरोत्. भूमातुः स्थाने, भूमातुः मूळ शब्द काय आहे, भूमातृ, ठीक आहे, भूमातृ हा मूळ शब्द ऋकारांत आहे, त्यामुळे इथे कोणती विभक्ती आहे, षष्ठी विभक्ती आहे. या षष्ठी विभक्ती एकवचन. भूमी मूळ शब्द कोणता आहे, भूमी इकारांत आहे. कशाप्रमाणे चालतो, मतीप्रमाणे, ठीक आहे. मतीप्रमाणे चालवताना इथे जी विभक्ती असेल, षष्ठी विभक्ती आहे, षष्ठी एकवचन आहे, ते षष्ठी एकवचन आपल्याला भूमीचं लावायचं आहे. म्हणून भूम्याः उपदेशं मनसि निधाय पृथुवैन्यः कृषिकार्यम् अकरोत्. नाही समजलं तर शब्दधातुरूपावलीमध्ये व्यवस्थित चेक करायचं आणि बरोबर लिहून घ्यायचं, म्हणजे समजू नये. भूम्याः उपदेशं मनसि निधाय पृथुवैन्यः कृषिकार्यम् अकरोत्. नंतरचा आहे प्रश्न, प्रजाजनैः सह कृषिकार्यं कुरु लकारं लिखत. सोपीच आहे, लकार येतो इथे लोट लकार. प्रजाजनैः सह कृषिकार्यं कुरु, प्रजाजनांसोबत म्हणजे प्रजेसोबत तू काय कर, शेतीची कामं कर. आदेश देत आहे, त्यामुळे इथे कोणता लकार आहे, लोट लकार. त्यानंतर अहम प्रसन्न भविष्यामि, रूट स्थाने लिंग प्रयोग कुरुत. लिंग म्हटलेलं आहे म्हणजेच विधिलिंग लकार इथे वापरायचं आहे. आपल्याला करता येतो, भूभव धातू आहे, भविष्यामी रूट स्थान आहे म्हणजेच करेल इन फ्युचर, ठीक आहे, म्हणजेच अहम प्रसन्न भविष्यामी प्रसन्न होईल. आता इथे लिंग लकार वापरायचं आहे, स्टेप करून बघायच्या, भूभव धातू आहे भव, ठीक आहे, प्लस विकरण, भविष्यामी म्हटलं आहे, भव भूभव पहिल्या गणाचा, ठीक आहे, पहिल्या गणाचा असल्यानंतर विकरण काय आहे पहिल्या गणाचं, अ, बरोबर आहे. मग काय होतो, भव प्लस विकरण अ, अ आणि प्लस प्रत्यय कोणता लावायचा आहे, आम्ही म्हटलेला आहे, मग कोणता लावावं लागेल, इयम लावावं लागेल. कारण काय आहे, भविष्या म्हणजे स्वतःबद्दल सांगत आहे, उत्तम पुरुष एकवचन, ठीक आहे. म्हणून इथे काय करायचं आहे आपल्याला, उत्तम पुरुष एकवचनाचाच लिंग लकाराचा प्रत्यय लावायचा आहे. आलं लक्षात, तर मग काय होईल, भवेयम अ प्लस ईचा म्हणजेच विकरण अ आणि प्लस इयम, अ प्लस ईचा काय होतो, ए होतो, म्हणून इथे काय होईल, भवेयम. आलं लक्षात. भूमी ही नंतर आहे, म्हणजेच वाक्य काय होईल, अहम प्रसन्न भवे यम महलंत. नंतर आहे, भूमी ही स्त्रीरूपं धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अभवत. पूर्वकालवाचक प्रांत अव्यय निष्कासयत. म्हणजेच काय आहे, भूमी ही स्त्रीरूपं धृत्वा म्हणजेच धारण करून तस्य पुरतः प्रकटिता अभवत. पूर्ण त्याच्या समोर भूमी स्त्रीचं रूप धारण करून त्याच्यासमोर उभी राहिली. आता काय म्हणू आपण, की भूमी म्हणजे जी होती धरती माता जी होती, ती काय झाली आहे, त्याच्या स्त्रीचं रूप धारण केलं आणि त्याच्यासमोर प्रकट झाली, ठीक आहे. म्हणून आता इथे म्हणताय, अभवत तताम अन प्रथम पुरुष एकवचन लंग लकार, तोच लंग लकार आपल्याला ध्रुधार, ठीक आहे, ध्रुधार, ध्रुव म्हणजेच धरणे पकडणे, तिने धारण करणे, किंवा धारण करणे. आता काय होईल, धार यत झालं, कळलं, ध्रुव धार दहाव्या गणाचं आहे, तेव्हाच य हे विकरण लागलेलं आहे आणि त हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणजेच अ धार यत. आणि लंगलकार करायचा असल्यामुळे इथे अभवतला लंगलकार दिलेला आहे, लंगलकार करायचा असल्यामुळे इथे काय होईल, आधी अचा आगम होईल. लक्षात, अशा प्रकारे आहे प्रश्न निर्माण करतो आणि सूचनानुसार कृती करतो. हे झालं पहिल्या लेसनचा पूर्ण भाषा अभ्यास कम्प्लीट झाला तुमचं, ठीक आहे, व्यवस्थित लिहून घ्यायचा, नसेल समजलं तर विचारू शकता. धन्यवाद. आता बघायचं आहे सूचनानुसार कृती करतो. पहिला प्रश्न आहे सूचनानुसार, म्हणजे ब्रॅकेटमध्ये ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार आपल्याला वाक्य पलटवायचं आहे, वाक्यामध्ये बदल करायचा आहे. पहिला प्रश्न, पहिलं वाक्य आहे, पृथुवैन्यस्य निस्पृहता ज्ञात्वा स्तुतिगायकः प्रसन्नः अभवत. पूर्वकालवाचक प्रांतव्य निष्कास्य. काय करायचं आहे, पूर्वकालवाचक कोणता शब्द आहे, तर ज्ञात्वा,
हा शब्द काढून इथे दोन वाक्य आपल्याला वेगवेगळी करायची आहेत. प्रांतव्यामध्ये आपण बघितलेलं होतं की आपल्याला दोन वाक्य ही कशी करावी लागतात, वेगळी करावी लागतात. मग आता त्यानंतर काय करायचं आहे, मग आता ज्ञात्वा म्हटलंय, शेवटचं वाक्य शेवटचं क्रियापद काय आहे, अभवन. क्रियापद करायचे आहे. ज्ञात्वाचं आपल्याला काय तयार करायचं आहे, क्रियापद तयार करायचं आहे. यासाठी दुसरं क्रियापद बघायचं, ते ज्या लकाराचं ज्या पुरुषवचनाचं वचनात असेल, ज्या लकारात असेल ज्या पुरुषवचनात असेल, तेच पुरुषवचन आणि लकार ज्ञात्वाचा वापरायचं आहे. इथे आहे ज्ञा धातू, धातू येतो ज्ञा, म्हणून ह्याचं आधी हे ओळखायचं. अभवन म्हटलेलं आहे, तू सॉरी ताम अन बहुवचन आहे, लंग लकार आहे, अ लागलेला आहे, म्हणून काय आहे, लंग लकार बहुवचन आणि पुरुष कोणतं येतं, प्रथम पुरुष, म्हणून तेच लंग लकार बहुवचन आणि प्रथम पुरुषाचं आपल्याला ज्ञा धातूचं वाक्य तयार करायचं आहे. ते काय होईल मग, अजानन ज्ञा धातू आहे, शब्दधातू रूपावलीमध्ये शोधायचं आणि तिथे तयार करूनच दिलेलं आहे टेबल ज्ञा धातूचा, तिथे बघायचं तर काय होतं आहे, अजानन वाक्य होईल. पृथुवैन्यस्य निस्पृहता, आता ज्ञात्वा राहणार नाही, पृथुवैन्यस्य निस्पृहता. स्तुती गायका हा, आता थोडं चेंज करायचं यामध्ये, हे जे क्रियापद आहे स्तुती गायका हा, अजानन अजानन प्रसन्न अभवन श, आणि त्वांत करताना श लावणं म्हणजे स्वांत काढताना श लावायचं, तेव्हाच कुठे दोन्ही वाक्यही वेगवेगळी होत असतात लक्षात. त्यानंतर दुसरं वाक्य, म्हणजे आता पहिलं वाक्य कसं होईल, पृथुवैन्यस्य निस्पृहता स्तुती गायका हा अजानन प्रसन्न अभवन श. आता बघा दुसरं वाक्य, त्वं प्रयत्नेन कृषी कार्यं करोषी, त्वं स्थाने भवान योजयत. त्वमच्या जागी आपल्याला काय करायचं आहे, भवान योजयत करायचं, भवान लिहायचं आहे. आता त्वम या सर्वनामाला नेहमी म्हणजेच त्वम या सर्वनामाला मध्यम पुरुष एक वचनाची अपेक्षा असते. मग ते वाक्य कोणत्याही लकारात असो, ते क्रियापद कोणत्याही लकारात असलं तरी नेहमी लक्षात ठेवायचं आहे की त्वम या सर्वनामाला मध्यम पुरुष एक वचनाची अपेक्षा मध्यम पुरुष एक वचनाची अपेक्षा असते आणि भवान या सर्वनामाला प्रथम पुरुष एक वचनाची अपेक्षा असते. म्हणून काय होईल, त्वमच्या जागी आता काय करायचं आपल्याला, भवान करायचं आहे. भवान प्रयत्नेन कृषी कार्यम, आणि मग करोशी हे वक्तांना लकार आणि वचन तर एक वचनच लागतं आहे, प्रथम पुरुष एक वचन, याला कोणती अपेक्षा असते, तर भवान या सर्वनामाला प्रथम पुरुष एक वचनाची अपेक्षा असते. लकार इथे येतो लट लकार, त्यामुळे आपल्याला लट लकाराचाच आपल्याला क्रिया प्रत्यय घ्यावा लागेल. लट लकाराचे प्रत्यय आहे ती तह अंती सी तह तह आम्ही आमह आमह, इथे सीचा शी झालेला आहे म्हणजेच करोशी झालेला आहे. त्वमच्या जागी मध्यम पुरुष एक वचनाची अपेक्षा घेतलेली आहे. आता आपल्याला भवान प्रयत्नेनं कृषी कार्य, इथे काय होईल, आता फक्त प्रत्यय बदलेल तर इथे येईल ती, म्हणजेच होईल भवान प्रयत्नेनं कृषी कार्य करो ती. ठीक आहे, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यासागर कोचिंग क्लासमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे. आपण पोयम पाहिलेली ते सुक्तीसुद्धा, सुक्तीसुद्धाचे फुल संस्कृतचे दोन श्लोकांचा भाषा अभ्यास राहिलेला होता. ठीक आहे, तर श्लोक होता चौथा आणि सहावा. ठीक आहे, आज तो आपण भाषा अभ्यास बघणार आहे चौथ्या आणि सहाव्या श्लोकाचा, बाकी श्लोकांचं झालेलं होतं. आता बघूया चौथा श्लोक, पूर्ण वाक्येनं उत्तरं लिखत, रवे हे रथस्य कति तुरगः सन्ति. पाठांतर झालंच असेल असं अशी अपेक्षा करते, श्लोक पूर्ण पाठ झाले असतील अशी अपेक्षा करते मी, आणि त्यानुसार उत्तरं सांगते. ठीक आहे, रवे हे रथस्य कति तुरगः सन्ति. रवे हे म्हणजे सूर्य, सूर्य रथाला, ठीक आहे, सूर्याच्या रथाला किती तुरगः सन्ति, म्हणजे तुरगः म्हणजेच अश्व घोडे, किती घोडे होते, तर मग किती घोडे होते, ते सप्त तुरगः सन्ति. रवे हे रथस्य कति तुरगः सन्ति, तर रवे हे रथस्य सप्त तुरगः सन्ति. दुसरा प्रश्न आहे, रवे हे सारथी कीदृशः अस्ति. रवेचा सारथी म्हणजे रवीचा, सूर्याचा सारथी जो होता, रथ चालवणारा जो होता, सारथी म्हणजे रथ चालवणारा, कीदृशः अस्ति, तो कसा होता, तर त्याला चरण विकलः म्हणजेच पाय नसलेला होता, तो कसा होता, तर पाय नसलेला होता. रवे हे सारथी ही चरण विकलः अस्ति. त्यानंतर संधिविग्रह करतो,
रथस्य एकम, इति विग्रह होतो रथस्य प्लस एकम, रथस्य प्लस एकम। दूसरा है सारथिरपि, इथे सारथी रोचा विसर्ग प्लस अपि, सारथिरपि। ठीक है, सारथी ही प्लस अपि, रोचा विसर्ग, रो येणार नाही, रोचा जागी विसर्ग होईल प्लस अपि। नंतर तिसरा प्रश्न आहे मंजुषातः शब्दम चित्वा तालिका पूरयत, इथे ब्रॅकेटमध्ये शब्द दिलेले आहेत आपल्याला, ते शब्द इथे लिहून तालिका पूर्ण करायची। निरालंब मार्ग, तुरग हा सप्त, म्हणजे मार्ग कसा होता निरालंब, लांब काय होता मार्ग होता। तुरग हा अश्व किती होते, घोडे किती होते सात, म्हणून सप्त। विकलह चरण विकलह, चरण विकलह कोण होता सारथी, पाय कोणाला नव्हते तर सारथ्याला नव्हते। चक्रम, चक्रम किती होता एकम। निरालंब मार्ग सप्त, तुरग चरण विकलह सारथी एकम चक्रम। ठीक आहे, अंडर आणि जे शब्द आपल्याला लिहायचे आहेत त्याच्याखाली अंडरलाईन करायचे। चौथा प्रश्न आहे जालरेखाचित्रम पूरय, रवे हे क्रियासिद्ध प्रत्युहा, रवी आपली क्रियासिद्धी कशी करतो, कशी प्रत्युहा, त्याने आपली सिद्धी कशी केलेली आहे ते सांगायचं आहे। रथस्य एकम चक्रम अगदी सोपंच आहे आणि इथे सुद्धा तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे आपल्या शब्दाखाली, आपण लिहिलेल्या शब्दाखाली। रथस्य एकम चक्रम, मार्ग कसा होता निरालंब होता, विशेषण विशेष लिहायचं, ते जालरेखाचित्रम पूर्ण करायचं आहे। सप्त तुरग, हा सात तुरग कशी होती भुजगयमिता, हा भुजगयमिता म्हणजे सापाची दोरी। ठीक आहे, भुजगयमिता। चरण विकलह सारथी, चरण विकलह कोण होतं तर सारथी होता। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला श्लोकमध्येच मिळतील आणि ते व्यवस्थित लिहायची आहे। त्यानंतर सहावा श्लोक, पूर्ण वाक्यानं उत्तरत, साधव किम विस्मरंती, साधव किम न विस्मरंती, साधव काय म्हणजे चांगला मनुष्य, सज्जन मनुष्य काय काय विसरू शकत नाही, तर साधव अनेन तेषु कृतम उपकारम न विस्मरंती। म्हणजेच काय होतो, साधव अनेन तेषु, साधव अनेन तेषु कृतम उपकारम न विस्मरंती। म्हणजे त्याचा अर्थ होतो की सज्जन मनुष्य दुसऱ्या कोणाने, अनेन म्हणजेच दुसऱ्या कोणाने, त्याच्या दुसऱ्या कोणीतरी, तेषु म्हणजेच त्याच्यावर, त्यांच्यावर केलेले उपकार, कृतम म्हणजेच केलेले उपकार कधीही विसरत नाही, न विस्मरत ते विसरत नाही। त्यानंतर नारिकेला हा किम स्मरंती, म्हणजे नारिक नारळाचं जे फळ आहे त्याला काय आठवतं, तो काय आठवतो, तर आहे नारिकेला हा प्रथम वयसी पीतम अल्पम जलम जलम स्मरंती, तो काय आठवतो, तर नारिकेला हा प्रथम वयसी पहिल्यांदा केलेल्या पीतम अल्पम जलम, प्रथम वयसी पीतम जलम अल्पम जलम स्मरंती। ठीक आहे, नारिकेला हा भारम कुत्र वहंती, म्हणजे नारिकेल म्हणजेच नारळ आपला भार कुठे वाहतो, तर शिरसी वहंती, नारिकेला हा भारम शिरसी वहंती, कुठे वाहतो कशावर वाहत असतो, तर डोक्यावर वाहत असतो। ठीक आहे, त्यानंतर माध्यम भाषा उत्तरम लिखत, नारिकेला हा नरानाम उपकारम कथम स्मरंती, नारिकाला नारी नारळावर माणसाने केलेले उपकार तो कसा विसरत कसा विस कसा आठवणीत ठेवतो, स्मरंती म्हणजेच आठवण ठेवणे, कशी आठवण ठेवतो त्याच्या त्या उपकाराची, ते आपल्याला माध्यम भाषाच्या माध्यमाने म्हणजेच आपल्या भाषेत उत्तरं याचं लिहायचं आहे। ठीक आहे, दोन मार्कसाठी हा प्रश्न येतो, थोडासा मोठा 5-6 लाईनचा प्रश्न लिहायचा, जसं जमेल तशा प्रकारे। तसंच चौथ्या श्लोकमधला प्रश्न राहिलेला आहे माध्यम भाषेचा, क्रियासिद्धी सत्वे भवती इति सूर्यस्य उदाहरणेनं स्पष्टीकरण स्पष्टीकृतो, क्रिया सिद्धी ही सत्वे भवती, क्रियासिद्धी जी आहे ती सत्वे भवती, म्हणजेच ते चांगलं चांगली असते, क्रियासिद्धीमधूनच आपल्याला सगळं काही मिळत असतं, ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे। ते सूर्याच्या आधाराने क्रियासिद्धी कशी होते ते तुम्हाला सूर्य आधार सूर्याच्या आधाराने सूर्याचं उदाहरण देऊन तुम्हाला तिथे स्पष्ट करायचं आहे। व्यवस्थित बघा, दोन प्रश्न तिथे दिलेले आहेत, ते दोन प्रश्न तुम्हाला तिथे कम्प्लीट करायचे आहे। ठीक आहे, आणि अशा प्रकारे भाषा अभ्यास तुमचा तो कम्प्लीट झालेला आहे। ठीक आहे।